नुकतंच आपण पाहिलं की 26 जुलै ते 11 ऑगस्ट या दरम्यान पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत 206 देशातील 10,000 पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. यामध्ये हॉकी, रनिंग, स्विमिंग, आर्चरी, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, बास्केटबॉल आणि बॅडमिंटन अशा 32 खेळांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये अमेरिका आणि चीन या देशांनी प्रत्येकी 40 सुवर्णपदकं जिंकली तर 91 पदकासह चीन दुसऱ्या क्रमांकावर तर 126 पदकासह अमेरिका पहिल्या क्रमांकावर राहिला. तर आपला भारत देश 6 पदकं जिंकून 71व्या स्थानी राहिला. यामध्ये 5 कांस्य पदक आणि 1 रजत पदक मिळालं. सुवर्ण पदक मिळवायला मात्र आपण अपयशी ठरलो. पण ही स्पर्धा जवळजवळ 17 दिवस चालली होती. परंतु कदाचित आपल्यापैकी काही लोकांना ही स्पर्धा होती किंवा झाली याबद्दल कदाचित माहितीही नसेल. कुठंतरी बातम्याला ऐकलं असेल की या खेळाडूने हे पदक जिंकलं, त्याचवेळी फक्त त्याच लोकांना समजलं असेल की ही स्पर्धा चालू आहे म्हणून. कारण आम्हा भारतीयांचा सगळ्यात आवडीचा खेळ म्हणजे हा बरोबर होय क्रिकेटच. फक्त आवडीचाच नव्हे तर क्रिकेटसाठी काहीही करणारे आम्ही भारतीय. अगदी क्रिकेटची कोणती स्पर्धा सध्या चालू आहे, यानंतर कोणती स्पर्धा कुठं होणार आहे, एवढंच काय तर आम्हाला आमच्या बाहेरच्या देशातील प्रत्येक खेळाडूचं पूर्ण रेकॉर्डच माहीत असतं. म्हणजेच कोणी किती धावा केल्या, कोणी किती शतकं मारली आणि कोणी किती विकेट घेतली, हे अगदी तोंडपाठ. आणि एवढंच नव्हे तर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, जसप्रीत बुमरा हे तर आमच्या घरच्यासारखेच. त्यामुळे इतर खेळामध्ये रस असला तरी क्रिकेटबद्दल जरा जास्तच ओढ आणि त्यातही उत्सुकता हे क्रिकेटमुळे बघायला मिळते. क्रिकेटच्या प्रत्येक गोष्टी अगदी लहानपणापासून जाणून घ्यायची इच्छा प्रत्येकालाच असते. मग क्रिकेटसाठी लागणारी बॅट, तिचं वजन, ती कोणत्या कंपनीची आहे यासारख्या क्रिकेटशी संबंधित सर्व गोष्टीबद्दल जाणून घ्यायची इच्छा आणि त्याबद्दल तासन तास गप्पा मारण्याचा आनंदही काही वेगळाच असतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत क्रिकेटशी संबंधित आणि क्रिकेटमध्ये महत्त्वाचा भाग असलेल्या स्टंपबद्दल. हो, स्टंप गोलंदाजांनी उडवला तर विकेट आणि खेळाडूने जागेवर उखडून हवेत दाखवला तर विजय असा हा स्टंप आणि त्याची गोष्ट आज जाणून घेऊया. नमस्कार, मी अमोल फडतरे बोलबिंदाच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. क्रिकेटची आंतरराष्ट्रीय समिती म्हणजेच ICC इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल, यामध्ये 108 सदस्य राष्ट्र आहेत. तर यातील 12 पूर्ण सदस्य राष्ट्र आहेत जी कसोटी क्रिकेट खेळतात आणि उरलेली 96 ही सहयोगी सदस्य आहेत. या क्रिकेटच्या पिचची लांबी ही 22 यार्ड म्हणजेच 20.12 मीटर आणि रुंदी 10 फूट म्हणजेच 3.4 मीटर एवढी असते. तर स्टंपची उंची खेळपट्टीच्या पृष्ठभागापासून 28 इंच म्हणजेच 71.1 सेंटीमीटर असते आणि या स्टम्प्सवर आपण ज्या बेल्स ठेवतो त्या 1/2 इंच किंवा 1.27 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसाव्यात. एकूण क्रिकेट ग्राउंड हे 137.16 मीटर एवढे असावे. तर सीमारेषा म्हणजेच बाउंड्री ही समोरच्या बाजूला 64 मीटर आणि पिचच्या दोन्ही बाजूला 59.43 मीटर एवढे असावे. म्हणजेच एकूण बाउंड्री ही 65 यार्ड म्हणजेच 59 मीटरपेक्षा कमी नसावी आणि 90 यार्ड म्हणजेच 82 मीटरपेक्षा जास्त नसावी. आता तुम्हाला हे माहीत आहे का की पूर्वी क्रिकेट खेळताना 2 स्टंप्स असायच्या आणि त्यावर 1 बेल्स असायची आणि ही बेल्स पडली की फलंदाज बाज व्हायचा आणि बेल्स जर पडली नाही तर तो फलंदाज नाबाद असायचा. पण 23 मे 1775 रोजी लंडन क्रिकेट क्लबमध्ये केंट आणि हॅम्बल्डन या 2 संघांमध्ये एक सामना चालू होता. यामध्ये गोलंदाज लंपी स्टीव्हन्सनने फलंदाज जॉन स्मॉल याला 3 चेंडू टाकले आणि ते 3 चेंडू स्टंपच्या मधून गेले पण बेल्स काही पडली नाही. त्यामुळे खेळाडू आणि पंच यामध्ये वाद झाला. तेव्हापासून 3 स्टंप असावेत असा नियमच करण्यात आला जेणेकरून अशी काही घटना परत घडू नये. हा होता 3 स्टंपचा इतिहास. आजची माहिती आपल्याला कशी वाटली
हे कमेंट करून नक्की कळवा. आणि आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.